जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। दशक चौथा समास आठवा। सख्य भक्ती निरूपण श्रीराम। मागा झाले निरूपण, सातवे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान आठवी भक्ती। श्री समर्थ म्हणतात की मागील समासात सातव्या भक्तीचे लक्षण वर्णन केले, आता सावध होऊन आठवी भक्ती कशी असते ते ऐका। देवाशी परम सख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे। देवासी परम सख्य करावे, त्याला प्रेमाने बांधून ठेवावे, हे आठव्या भक्तीचे लक्षण आहे। देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेने रीती, येणे करिता भगवंती सख्य घडे नेमस्त। देवाला ज्या गोष्टीबद्दल अत्यंत प्रीती असेल त्याच गोष्टी आपण कराव्या, त्याला आवडेल असेच आपण वागावे, असे केल्याने निश्चितपणे भगवंतांशी सख्य मिळते। भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा। भक्तिभाव आणि भजन तसेच अध्यात्माचे निरूपण व कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन हे सर्व देवाला आवडते। आपण पैशाचे वर्तावे आपण नाशी तेच आवडावे, मनासारखे होता स्वभावे, सख्य घडे नेमस्त। देवाला आवडेल असेच आपण वागावे, त्याला जे आवडते तेच आपल्यालाही आवडावे, असे आपण त्याच्या मनासारखे वागू लागलो म्हणजे साहजिकच निश्चितपणे सख्य होते। देवाच्या सख्यत्वाकारणे आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे, शरीर तेही वेचावे, देवाचे सख्य घडावे अशी मनापासून तळमळ असेल तर आपल्या सुखाचा विचार आपण सोडून दिला पाहिजे। अनन्य भावाने जीव प्राण एवढेच नव्हे तर हे शरीरही त्याच्या चरणी अर्पण करावे, समर्पण करावे। सांडून आपली संसार वेता करीत जावी देवाची चिंता, निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाची या सांगाव्या। आपल्या प्रपंचाची काळजी करणे सोडून द्यावे व भगवंताचे चिंतन करावे, देवांच्या निर्गुण स्वरूपाचे निरूपण करावे, सगुणाच्या कथा वार्ता सांगाव्यात। देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवजगांशी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, देवाशी सख्य जान व्हावे अशी खरीच तळमळ असेल तर वेळ प्रसंगी सर्व शुद्ध्यांचा त्याग करावा लागला तरी त्याची तयारी असायला हवी। भगवंतांच्या चरणी सर्व अर्पावे एवढेच नव्हे तर आपला प्राणही त्याच्या चरणी समर्पण करण्याची तयारी असावी। आपले अवघेची जावे परी देवाशी सख्य राहावे, अशी प्रीती जीवे भावे भगवंताला लागावी। आपले सर्व काही गेले तरी चालेल, पण भगवंतांशी सख्य मात्र कायम टिकून राहिले पाहिजे, अशी जीवा भावाची प्रीती भगवंताविषयी उत्पन्न होणे आवश्यक आहे। देव म्हणीचे आपुला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण, परम प्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे। देव म्हणजे जणू आपला प्राण, त्याच्या विवाची कल्पना ही आपणास सहन होता कामा नये, अशी अत्यंत उत्कट प्रीती त्याच्या ठिकाणी उत्पन्न व्हायला हवी, यालाच परम प्रेम म्हणतात। ऐसे परम सख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोहरी जडता विवरद्वारे काढिले, असे परम सख्य जडले की त्या भक्ताची चिंता भगवंतास लागते। पांडवांचे असे परम सख्य होते म्हणूनच ते लाक्षागृहात जळून जाण्याचा प्रसंग आला असता भगवंतांनी भुयाराच्या मार्गाने त्यांना सुखरूप बाहेर काढले। देव सख्यत्वे राहे आपणासी, तो ते वर्म आपणाची पासी, आपण वचने बोलावी जैसी तैसी येती पड साधे। देवाने आपल्याशी सख्यत्वाने राहावे अशी इच्छा असेल तर त्याचे रहस्य आपण आपल्यापाशीच आहे। आपण जे शब्द ज्या प्रकारे बोलतो
त्याचा प्रतिध्वनी त्याच प्रकारे आपल्याला ऐकू येतो. आपण असता अनन्य भावे देव तत्काळची पावे, आपण त्रास घेता जीवे देवही त्रासे. आपला भाव जर अनन्य असेल तर देवही आपल्याला तो तत्काळ पावतो, पण आपल्याला त्याचा त्रास वाटत असेल तर देवही त्रासतो. ये यथा मा प्रपन्नते तस्य त्वं भजाम्यहम्. जे लोक ज्या प्रकारे मला भजतात त्यांना मी त्याच प्रकारे भजतो. जैसा जैसा जयाचे भजन तैसाची देवही आपण, म्हणून हे अवघे जाण आपणाची पाशी. ज्याचे भजन ज्या प्रकारचे असेल त्याच प्रमाणे देव त्याला तसाच प्रतिसाद देतो, म्हणून हे सर्व आपल्या भावनेवरच अवलंबून असते. आपल्या मनासारखे न घडे तेने गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली. आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर त्यामुळे भगवंतांवरील निष्ठा जर घडत असेल तर सहजच दोष आपलाच आहे हे जाणून घ्यावे. मेघ चातकावरी उडेल उडेना तरी चातक पलटेना, चंद्र वेळेशी उडवेना तरी सकूर अनन्य. एखादे वेळी मेघाने कृपा करून वृष्टी केली नाही तरी चातकाचे मन पलटत नाही, चंद्र वेळेवर उगवला नाही तरी चकोराचे त्याच्या ठिकाणी जे अनन्य प्रेम असते ते रत्तीभरही कमी होत नाही. भगवंतांवर आपले असे अनन्य प्रेम असणे आवश्यक आहे. ऐसे असावे सत्यत्व विवेकी धरावे सत्व, भगवंतांवरील महत्व सांडूची नये. सत्यत्व असावे तर असे असावे, कुठल्याही प्रसंगी विवेक करून धैर्य धारण करावे. भगवंतांवरील प्रेम कुठल्याही प्रसंगात ढळू देऊ नये. सखा मानवा भगवंत माता पिता गण गोत, विद्या लक्ष्मी धन वित्त सकळ परमात्मा. भगवंतास आपला सखा मानावा, एवढेच नव्हे तर आपले माता पिता आप्त स्वकीय विद्या लक्ष्मी धन वित्त इत्यादी सर्व काही भगवंतच आहेत अशी दृढ भावना असावी. देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तशी नसते. सर्व लोक तोंडाने बोलताना म्हणतात की देवाशिवाय माझे कोणीच नाही, परंतु त्यांची तशी दृष्ट निष्ठा मात्र नसते, दृढ निष्ठा मात्र नसते. म्हणून ऐसे न करावे, सख्य तरी खरेची करावे, अंतरी सुदृढ धरावे परमेश्वराशी. म्हणून आपण मात्र असे करू नये, देवाशी सख्य करावयाचे ते अंतकरणापासून करावे. आपण आपल्या अंतकरणात भगवंतांना अगदी दृढपणे धरून ठेवावे. आपली या मनोगता कारणे देवावरील क्रोधास येणे अशी नव्हे की लक्षणे सख्य भक्तींची. जरा आपल्या मनासारखे काही घडले नाही की देवावर क्रोध करायचा, हे काही सख्य भक्तीचे लक्षण नाही. देवाचे जे मनोगत त्याची आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये. देवाच्या इच्छेने जे जे घडते ते आपल्या हिताच्या दृष्टीने अगदी योग्यच असते अशी दृढ निष्ठा असावी. आपली इच्छा पूर्ण झाली या क्षुल्लक कारणावरून देवावरील प्रेमात अंतर पडू देऊ नये. देवाचे इच्छेने वर्तावे, वेद करीत ते मानावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. देवाच्या इच्छेप्रमाणे वागावे, देव जे जे करील ते मनपूर्वक स्मरणाने मान्य करावे. असे केले असता देव सहजच कृपाळू स्वभावाचा असल्याने प्रसन्न होऊन कृपेचा वर्षाव करतो. पाहता देवाच्या कृपेशी मातेची कृपा कैसी, माता वधी बाळशी विपत्ती काळी. देवाची कृपा पाहता मातेची कृपा अगदी आहे.
संकट काळ आला असता आई स्वार्थासाठी स्वतःच्या बालकाचाही वध करते. देवे भक्त कोण वदिला, कधी देतील देखील ऐकिला, शरणागतास देव झाला वंजरू. पण देवाने कुठल्या भक्ताचा कधी वध केला असे कधी ऐकण्यात किंवा पाहण्यातही नाही. उलट शरण आल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी देवाच्या पिंजऱ्यात सारखा बनतो. देव भक्ताचा कैवारी, देव पतितासी कारी, देव होये सहकारी अनाथांचा. देव हा भक्तांचा कैवारी आहे, तो पतितांचा उद्धार करतो, दीन दुबड्यांना अनाथांना तो सहाय्य करतो. देव अनाथांचा कैपक्षी, नाना संकटांपासून रक्षी, धावी धावीनला अंतरा साक्षी, गजेंद्रा कारणे. देव अनाथांचा कैवारी असून त्यांचे नाना संकटातून रक्षण करणे हृदयातील भाव तत्काळ जाणतो. म्हणूनच त्याने गजेंद्राचा धावा ऐकून तत्काळ तेथे धाव घेतली व त्याची मुक्ती केली. देव सागर, देव करुणेचा जड धारू, देवाची भक्तांचा विसरू पडणार नाही. देव हा कृपेचा सागर आहे, करुणेचा मेघ आहे, त्याला आपल्या भक्तांचा कदर पडत नाही. देव प्रीती राखो जाणे, देवाची करावे साज, लगे अवघी पिसूनी कामा न येते. प्रिय रक्षण कसे करावे हे फक्त देवच जाणत, म्हणून देवाशीच सख्य करावे. ज्यांना आपण जीवलग समजतो ते सर्व देहाचे संबंधी आप्त स्वकीय स्वार्थी असतात. आपल्या संकटाचे वेळी ते कुणी उपयोगी पडू शकत नाही. सख्य देवाचे तुटेना, प्रीती देवाची विटेना, देव कदा पालटेना शरणागतासी. एखादा देवाशी सख्य जोडले, एकदा देवाशी सख्य जोडले की ते कधी तुटत नाही, कारण देवाचे प्रेम कधी कमी होत नाही. जे देवास शरण जातात त्यांचा देव कधीही त्याग करीत नाही. म्हणून सख्य देवासी करावे, हितगुज तयासी सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षणे ऐसे. म्हणून सख्य देवासी देवासीच करीत जावे. आपल्या मनातील गुप्त गोष्टी देवापाशीच सांगावे लक्षण हे असे आहे. जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलीला हा